नमस्कार माझ्या खवय्ये मित्रमैत्रिणींनो, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या खाद्यकट्ट्यावर म्हणजेच स्मिताज रेसिपी मराठीवर। आज आपण बनवणार आहोत कोकणातली एक खास पाककृती जी चविष्ट तर आहेच परंतु त्यासोबत शरीराला पौष्टिक सुद्धा। आज आपण बनवणार आहोत कुळथाची पिठी म्हणजेच कुळथाचं पिठलं आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुळथाविषयी काही विशेष माहिती सुद्धा सांगणार आहे। मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता आपण साहित्य पाहून घेऊ। कुळथाचं पिठलं आपण बनवतोय 3 ते 4 जणांसाठी। त्यासाठी आपण घेणार आहोत 1/2 कप कुळथाचं पीठ, हे वजनात 60 ग्रॅम आहे, 2 मोठे कांदे लांब चिरलेले 180 ग्रॅम, 1/2 कप किसलेलं ओलं खोबरं, तेल, गरजेनुसार पाणी, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणीच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरं, 2 टेबलस्पून कोथिंबीर, 1 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून मालवणी मसाला। जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही 2 टीस्पून लाल मिरची पूड आणि 1 टीस्पून गरम मसाला पावडर घातले तरीही चालेल। 2-3 कोकम, घरात कोकम नसतील तर नाही घातले तरीही चालेल, आणि चवीनुसार मीठ। सगळ्यात पहिल्यांदा आपण पिठल्यासाठी मसाला वाटून घेणार आहोत। खलबत्त्यात मी जिरं घातलंय। यात आपल्याला घालायचे लसूण आणि मिरच्या, हे आपण चांगलं जाडसर कुटून घ्यायचंय। तुम्ही हा मसाला पाट्यावर सुद्धा वाटू शकता किंवा मिक्सर मधून सुद्धा फिरवून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता मी हे किती जाडसर वाटलंय। हा ठेचा आता आपण एका वाटीत काढून घेणार आहोत। आता आपण हे कुळथाचं पीठ एका बाउल मध्ये घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी मिसळून आपण याला पातळ करून घ्यायचंय। जाणून घेऊया या कुळथाच्या पिठीविषयी। कुळथाचं पीठ हे कुळीत भाजून मग दळलं जातं। गावी हे जात्यावर दळलं जातं, तर तुम्ही हे चक्कीत सुद्धा दळून आणू शकता। पुण्या मुंबईत बाजारात कुठल्याही दुकानात हे मिळतं। त्या पिठात आपण साधारण 1/2 कप पाणी घातलंय। आपण हल्ली सुपर फूड्स विषयी बऱ्याचदा ऐकतो। आपल्या देशातच आपल्या आजूबाजूला इतके सारे सुपर फूड्स आहेत ना, कुळीत हा त्यातलाच एक। कुळथामध्ये बरीच पोषण मूल्य असल्या कारणाने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढायला मदत होते। म्हणूनच सर्दी, खोकला आणि अस्थमा असणाऱ्यांना कुळथाचं माणग म्हणजेच कुळथाचं सूप पिण्याचा सल्ला दिला जातो। तसेच यात तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर आणि प्रथिन जास्त असतात, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते। आणि इतकंच नाही, मधुमेह असणाऱ्यांना कुळीत सेवनाने खूप फायदा होतो, कारण हे रक्तातील साखर नियंत्रित करायला मदत करतं। आता एवढी सारी पोषण मूल्य असणारे कुळीत आपण आपल्या जेवणात समाविष्ट केलेच पाहिजेत, हो ना? तुम्ही पाहू शकता यात अजिबात गुठळी राहिलेली नाहीये। चला तर आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करूया। कढईत आपण 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। या गरम तेलात आपण फोडणी देणार आहोत मोहरीची आणि हिंगाची। त्यानंतर आपल्याला या तेलात वाटलेला ठेचा परतून घ्यायचाय। हे पिठलं बनवताना लसणीची फोडणी ही हवेचा, लसणीमुळे या पिठल्याची खमंग चव अजून चांगली लागते। हा ठेचा आपल्याला चांगला तेलात परतून घ्यायचाय। लसूण चांगली खरपूस परतून झाली आहे। आता आपण यात घालणार आहोत लांब चिरलेला कांदा। हा कांदा आपल्याला चांगल्या लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचाय। खरपूस भाजलेल्या कांद्याची चव पिठल्यात अप्रतिम लागते। आता आपण घालायची हळद आणि 1 टेबलस्पून मालवणी मसाला। मालवणी मसाला जर नसेल तर तुम्ही 2 टीस्पून तिखट लाल मिरची पूड आणि 1 टीस्पून गरम मसाला पावडर घातले तरीही चालेल। हा मसाला आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे साधारण 1-2 मिनिट। मसाला परतल्यानंतर आपण यात घालणार आहोत पिठीचं मिश्रण। ही पिठी लवकर घट्ट व्हायला लागते म्हणून यात आपल्याला पाणी घालायचंय। आपण जे नेहमीचं पिठलं बनवतो त्याच्यासारखं हे पिठलं फार घट्ट नसतं, हे थोडं पातळ असतं, म्हणून यात आपण साधारण 4 कप पाणी घालणार आहोत। आता आपण यात घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि मध्यम आचेवर या पिठल्यामध्ये एक उकळी येऊ द्यायची आहे।
आता आपण गॅसची आज थोडी मंद करायची आहे आणि हे पिठलं झाकून शिजू द्यायचं आहे. साधारण 5 मिनिट आपण हे पिठलं झाकून शिजवलंय. तुम्ही पाहू शकता हे छानपैकी घट्ट होत आलंय. आता आपण यात घालणार आहोत कोकम. तुमच्याकडे जर कोकम नसतील तर तुम्ही या पिठलात नाही घातले तरीही चालेल. हे असं सुद्धा पिठला छान खमंग लागतं. कोकम घातल्यानंतर आपण हे पिठलं झाकण न ठेवता अजून 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. पिठल्यात आता आपण घालणार आहोत किसलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे पिठलं आपल्याला फक्त 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचा रस यात उतरेल. खोबऱ्याच्या गोडव्यामुळे या पिठल्याला एक वेगळीच चव येते. आपलं पिठलं तयार आहे आणि बाजूला मी अगदी गरम गरम वाफाळलेला भात सुद्धा तयार ठेवलाय. चला आता आपण या पिठल्याला गरम गरम वाढायला घेऊया. गरमागरम कुळथाचं पिठलं आणि वाफाळलेला मऊ भात यासारखं साधं आणि रुचकर जेवण दुसरं कोणतं असेल हे आताच्या घडीला तरी मला आठवत नाहीये. या पिठलं भातासोबत जर एखादा खारवलेला मासा तव्यावर भाजून तोंडी लावायला घेतला ना तर त्या जेवणाची लज्जत मी शब्दात सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही हे पिठलं लवकर घरी बनवून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा या व्हिडिओ खाली कमेंट सेक्शन मध्ये. मला आशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान कोकणी मालवणी पाककृती मराठीत पाहण्यासाठी आमची कोकणी मालवणी प्लेलिस्ट पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.